शेगावमधील भुसरमालाचे व्यापारी गोपीकिशन बलदाव यांच्या बाजारपेठेतील राहत्या घरात रात्री 3-4 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकला. यामध्ये गोपीकिशन बलदाव आणि त्यांच्या मोठ्या भाऊजाई पुष्पा बलदाव यांचा जागीच मृत्यू झालाय. त्याचबरोबर सुनीता गोपीकिशन बलदाव ह्या घटनेमध्ये जखमी झाल्यात. या दरोड्याच्या घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतंय. त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळीच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आलंय. मारवडी गल्ली रात्री 3-4 सुमारात एक बलदावा परिवाराच्या घरामध्ये चोरीचा दरोड्याचा मोठा प्रयत्न झाला. व्यापारी भुसार व्यापारी आमच्या शेवगावचे प्रतिष्ठित भुसार व्यापारी गोपीकिशन किशन गंगाकिशन बलदावा यांना डोक्याला मार लागला. ते जागेवर डेड झाले. त्यानंतर त्यांच्या भाऊजाई पुष्पा मोठ्या भाऊजाई पुष्पा भाभी यांना ह्यासुद्धा त्या प्रकरणामध्ये त्यांचीसुद्धा डेड झाली. आज शेवगावसाठी हा एकदम वाईट दिवस उजाडलेला आहे. शेवगाव शहरमध्ये आणि अशा भर वस्तीमध्ये जुन्या गावामध्ये असा प्रकार याच्या आधी झाला नाही. याच्यावर कुठंतरी मला वाटतं प्रशासनाने पातळीने पावलं उचलले पाहिजे. नसता शेवगाव शहरमध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून करणार आहे आणि जनता म्हणूनच आणि व्यापारी म्हणून याच्यामध्ये सगळे उतरणार आहे. कारण हा जो प्रकार झाला आहे हा लोकांसाठी इथून पुढच्या भविष्यासाठी गावासाठी धोक्याचा आहे. म्हणून याला तातडीने आळा बसला पाहिजे. सदर घटनास्थळावर अहमदनगर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, परिक्षेत्रातील IPS अधिकारी बी रेड्डी आणि शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. घटनास्थळावर व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. सुरेश लंडा आमच्या शेजारी राहणारे गोपीकिशन बालदावा उर्फ दगड बालदावा यांच्या घरातून साधारण 4:30-4:15 सुमारास मला एका त्यांच्या घरातल्या महिलेचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. म्हणून मी दार उघडून वाड्याच्या बाहेर पळालो. तर त्यावेळी तिथं एक चोर आणि ते गोपीकिशन बलदावा यांची बायको या दोघांची झटपट चाललेली होती. मी तिकडं जायला लागलो त्यावेळी त्या चोराच्या लक्षात आलं की आता लोक उठायला लागले. म्हणून तो माझ्या बाजूनेच पळत आला आणि मला वळसा घालून इकडून नायकवाडी मोहल्ला, जैन गल्ली, धनगर गल्ली जिकडे गावाच्या बाहेर जायला पडायला रस्ते आडमार्ग आहे असे मार्गातून निघून त्याचं वर्णन साधारणतः 5 ते 5.5 फुटाच्या दरम्यान शरीरयष्टी मजबूत होती. हाफ चड्डी, शर्ट आणि तोंड पूर्ण झाकलेलं. यावेळी घटनास्थळाला राष्ट्रवादीचे नेते तसेच भाजपचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय फडके यांनी भेट दिली. जागर जनस्थानसाठी रवींद्र उगल मुगले, शेवगाव, अहमदनगर.